नमस्कार, इमरजा मंगेशामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला, आजच्या या सेशनमध्ये, छोट्याशा सेशनमध्ये आपण काय बघणार आहे, तर गुणाकार, 3x3 संख्यांचा गुणाकार कसा करणार. याआधी मागच्या अशा एका सेशनमध्ये तुम्ही काय बघितलं, तर 2x2 गुणाकार असला, 2 संख्या गुणिले 2 संख्या. मग आता 3x3 गुणाकार असला तर कसं करणार, 183 गुणिले 265 असं असेल किंवा कोणत्या पण संख्या असेल, याचे कॅल्क्युलेशन पटापट जमले पाहिजे. त्याच्यासाठी नीट लक्ष द्या काय सांगतोय. आता बघा, चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे ना. वेगवेगळ्या प्लेलिस्ट असेल, डिजिटल सम तुम्हाला मागच्या 3 सेशनमध्ये शिकवलंय. डिजिटल सम बघा काय, तिचा वापर कसा कसा करायचा, पॉईंट आला तर वापरता येतं का, डिवाइड आलं तर डिजिटल सम कसं वापरता, ते पण एकदा बघून घ्या, कॅल्क्युलेशन इन्हान्स होतील. चलो, अब जाते क्वेश्चन के ऊपर. क्या बोला है क्वेश्चन में, काय नंबर होता तो? तोच नंबर घेऊ पहिले, 183 गुणिले 265, ठीक आहे ना. स्पिनरची साईज, हां, 183 गुणिले 265. आता तर पहिले हे ऐका, 2x2 गुणाकार असला तर काय करतो, ठीक आहे. आपण करतो त्याला वफ 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 वफ, ठीक आहे ना, वफ 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 वफ, ठीक आहे ना. सुरुवात उलटी करणार, सुरुवात उलटी करणार, ठीक आहे. 2x2 असलं तर, 3x3 असलं तर काय करणार, वफ 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 वफ, ठीक आहे ना. सुरुवात कशी करणार राजांनो, तर सुरुवात करणार उलटी, वफ 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 वफ, ठीक आहे. आता इकडून सुरुवात करताना पहिले हा गुणाकार, हा गुणाकार म्हणजे 5 3 15 केला, उभा गुणाकार 5 3 15 5 7 1. आता वफ वफ आहे म्हणजे याचा गुणाकार असोत, याचा गुणाकार असोत, 8 5 40 37 3 18, 40 आणि 18 किती, 58 आणि 1 59 5 आलं. नंतर आता जो काही आहे तो तिघांचा गुणाकार, पहिले एकाचा, दोघांचा, नंतर तिघांचा, तिघांच्या गुणाकारामध्ये नीट लक्ष द्या, याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, ठीक आहे ना. 5 1 5, नंतर 3 2 6, नंतर 8 6 48 48, आणि ते 5 48 आणि हे 10 58 58 6 64 64, 58 6 64, 6 6 6. आता ह्या दोघांचा गुणाकार 6 1 6, कारण की आता हे करणार, हे करणार म्हणजे ह्या दोघांमध्ये 6 1 6, 8 2 16 16 6 किती, 22 22 6 28 8, 5 6 2, नंतर 2 1 2 2 4, हा आला त्याचा गुणाकार, ठीक आहे. चला आणखीन एक करून बघू, म्हणजे त्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. काय काय केलं बघा, चला लक्ष द्या. समजा 213 गुणिले 232 सेंटरला घेऊ जरा, ठीक आहे. याचा गुणाकार कसा करणार, पहिले तर करणार यांच्या दोघांचा गुणाकार, 3 2 किती रे 6 लिहिलं, वफ वफ हे वफ 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 तिघांचा, नंतर परत ह्या दोघांचा अलीकडचा, आणि नंतर लास्टला ह्या यायचा. आता हे झालं, नंतर दोघांचा 2 1 2 3 3 3 9 3 आणि 2 11 1 7 1. आता याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, 2 2 4 3 2 6 आणि 3 1 3, 6 4 10 10 3 13 13 1 14 14 4, 7 1. आता कोणतं राहिलं रे, आता राजांनो हा गुणाकार राहिला, हा म्हणजे याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, 3 2 किती 6 आणि 2 1 2 6 2 8 8 आणि हा 1 7 9 झालं. मग आता काय राहिलं, हा गुणाकार, हा गुणाकार 2 2 किती रे 4 आलं, हा झाला त्याचा गुणाकार, ठीक आहे ना. असाच असाच आणखीन एक गुणाकार करा तुम्ही, 512 गुणिले 124, हा गुणाकार कमेंटमध्ये मेन्शन करा. काय काय करणार परत एकदा ऐका, वफ 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 वफ, एकाच स्टेपमध्ये तुमचं उत्तर येईल, ठीक आहे. एक 7-8 एक्झाम्पल जर सोडवले तर तुम्हाला हे पटापट करता येईल, चालेल. चला मग आजच्या सेशनला थांबूयात इथेच.